नमस्कार, मी पूजा प्रधान, विधिमंडळ विशेष बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे. राज्यातील महिलांना आता मिळणार नवशक्ती. महिलांवरील अत्याचाराविरोधात तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला सभागृहाची मंजुरी. मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही हे मलिक यांनी कबूल केल्यानंतर भाजप नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताशेरे. मुस्लिम समाजाबद्दलचं ढोंगी प्रेम संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड पडल्याचा केला आरोप. आणि नागपूर येथील महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर ग्रेट वॉल नामक एका खासगी कंपनीकडून होणाऱ्या अन्यायाबाबत सखोल चौकशीची आमदार प्रवीण दटके यांची मागणी. नमस्कार, मी पूजा प्रधान, विधिमंडळ विशेष बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. दिवसाच्या सुरुवातीलाच वंचितच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण विधान भवन परिसर दणाणून सोडला. ओबीसींच्या आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात विधान भवनावर शेकडो कार्यकर्त्यांसह धडक दिली. अचानक आलेल्या या कार्यकर्त्यांमुळे पोलिसांचीही थोडा वेळ तारांबळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली. तसा जमाव अधिक आक्रमक झाला, त्यामुळे पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्या दोघांमध्ये चर्चा सुरू असतानाच इकडे आंदोलकांच्या घोषणा सुरू झाल्या, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची तात्काळ धरपकड करण्यास सुरुवात केली. दरम्यान वंचितचं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं, त्यालाही आंबेडकर यांनी आक्षेप घातला. व कशाच्या पार्श्वभूमीवर हा 144 कलम लावण्यात आला असा सवालही त्यांनी केला. पोलिसांना असणारा पहिल्यांदा जस्टिफाय करा की 144 लावण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? मग आता पुढच्या सर्कमस्टान्सेस मध्ये तुम्ही लावलेला आहे त्याच्यामध्ये आमचा हा लढा आता मी असं गाव पातळीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंत घेऊन जाणार. आम्ही दोन्ही याच्यासाठी लढतो. जनगणना झाली की ओबीसीचं आरक्षण मिळतं, त्यांना असणारा जर प्रामाणिकपणे करायचं असेल तर सेशन चालू आहे. तर सेशन मध्ये त्यांनी एक कायदा मंजूर करावा. हे सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे जात तो त्यांनी कायदा केला. आणि ज्यांनी असं जो दिलेला आहे तो सेन्सस कमिशन दिला, तर त्यांना 3 महिन्यामध्ये ओबीसीचा जनगणना आणि सेन्सस रिपोर्ट त्या ठिकाणी येतो की तो सुप्रीम कोर्टात त्यांना सादर करून पुन्हा ओबीसीला आरक्षण मिळून घेता येतं. सभागृहात मास्क न घालून येणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. देशावरचं कोरोनाचं संकट अजूनही गेलं नसून नवनव्या व्हेरियंटमुळे धोका अजून वाढला आहे, त्यामुळे विधानसभेत मास्क न घालता फिरणाऱ्यांना पवारांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. आपले सर्व व्हिडिओ ऑडिओचं चॅनल प्रक्षेपण केलं जात असल्यामुळे मास्क घालून बसण्याच्या सूचना पवारांनी केल्या. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी सभागृहात बॅनर घेऊनच प्रवेश केला. मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याबाबत या बॅनरवर लिहिलं होतं. यावेळी आझमी यांनी मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित करत मुस्लिम आरक्षणावर सभागृहात चर्चा का होत नाही असा सवाल केला. यावेळी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी मुस्लिम आरक्षणाची बाजू लावून धरली. यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर देताना म्हटले की मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला आहे. आमदार व काँग्रेसचे अमीन पटेल यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्याच्या सविस्तर उत्तर आम्ही पटलावर दिलेलं आहे. आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्रामध्ये मुस्लिम आरक्षण हा होता, त्याच्याशी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यामध्ये 16% मराठा आरक्षण आणि 5% मुस्लिम आरक्षण देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने केला होता. बीजेपी सरकारने मुस्लिम आरक्षणचा विषय थांबवला. मराठा आरक्षणचा विषय हायकोर्टाने क्लिअर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला थांबवलेला आहे. एकंदरीत 50%ची मर्यादा जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत कुठलंही नवीन आरक्षण महाराष्ट्रामध्ये देता येत नाही. आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहे की संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून 50%ची मर्यादा शिथिल केली पाहिजे, राज्यांना अधिकार दिलं पाहिजे. ती मर्यादा शिथिल झाली तर मराठा आरक्षणचा विषय पण मार्गी लागेल आणि मुस्लिम आरक्षणचा पण विषय मार्गी लागणार.
जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही, 50% मर्यादा शिथिल होत नाही, तोपर्यंत कुठलेही आरक्षणचा प्रश्न हे सुटू शकत नाही। मुस्लिम आरक्षणाबाबतच्या मलिक यांच्या स्पष्टीकरणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही हे मलिक यांनी स्वतः कबूल केल्यामुळे त्यांचं थेट अभिनंदन केलं व राजाचा पोपट मेला कसा हे सांगता येत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जात आहे असा टोलाही मारला। तसेच धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, आमचा अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध राहील असे ते स्पष्ट म्हणाले। अध्यक्ष महोदय, आम्ही एक लहानपणी गोष्ट ऐकली होती की राजाचा पोपट मेला, पण राजाला सांगायचं कसं? मग कोणी म्हणाला त्याची मान वाकडी झाली आहे, कोणी म्हणाला तो हालचाल करत नाही, कोणी म्हणतो तो खात पित नाही। तसं आता नवाब मलिकांनी, मी त्यांचा अभिनंदन करतो आणि आभार मानतोय, सांगून टाकलं की जे आम्ही सांगत होतो या राज्यामध्ये मुस्लिम आरक्षण मिळू शकत नाही हे आता नवाब मलिकांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो। याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की धर्माच्या आधारावर आरक्षण या राज्यामध्ये देशामध्ये देता येत नाही। या संदर्भात आंध्र प्रदेशने कायदा तयार केला, तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने रद्दबदल केला, त्यामुळे मला असं वाटतं आता ठीक आहे केंद्र सरकारवर टाक, इकडे टाक तिकडे टाक। खरं म्हणजे या संदर्भात तुम्ही ज्या इंदिरा जयसिंगचा उल्लेख करता आणि त्यानंतर 5M जो जजमेंट आहे, या दोन्ही जजमेंटमध्ये याला बेसिक स्ट्रक्चरशी जोडलाय, त्यामुळे केंद्र सरकारला अशी अमेंडमेंट करता येत नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये। म्हणूनच 10% जी आरक्षणाची नाहीये, जी ओपन कॅटेगरी करताय तीही चॅलेंज झालेली आहे, पण त्याचा वेगळा विषय आहे। पण बेसिक स्ट्रक्चर मध्ये 50% वर जाता येणार नाही, अपवादात्मक स्थितीत जाता येईल। आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण अपवादात्मक स्थिती मांडतो आहोत, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी नवाबांना माहिती आहेत, पण आता अंगावर आलेला आहे। 5 वर्ष आमच्या काळामध्ये फार आंदोलन करत होते अध्यक्ष महोदय, जोर जोरात ओरडत होते। मी त्यावेळेस सांगत होतो की मुस्लिम समाजाला जे 10% ओपन मधन दिलेलं आहे गरीब समाजाला, त्यात मुस्लिमांना कुठे कुठे आरक्षण मिळालं याची यादी पण इथे मी दिली होती अध्यक्ष महोदय। पण राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यावेळी जे आंदोलन करत होते, आता त्यांची भाषा काय झाली हे फक्त या ठिकाणी मला निदर्शनास आणायचं आहे। धर्मावर आधारित आरक्षणाला आमचा विरोधच आहे आणि तो राहील। मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही हे मलिक यांनी कबूल केल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताशेरे ओढले। ते म्हणाले की आज सत्तेत आहात म्हणून हे सत्य तुम्ही स्वीकारत आहात, मग ज्यावेळी तुम्ही विरोधी पक्षात होते त्यावेळी 5 वर्ष रस्त्यावर मुस्लिम समाजाबरोबर आंदोलन करत त्यांना फसवण्याचं काम तुम्ही का केलं? तुमचं मुस्लिम समाजाबद्दलचं ढोंगी प्रेम आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड पडल्याचा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्राच्या पवित्र विधानसभा गृहात आज राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी, सन्माननीय मंत्री महोदयांनी हे स्वीकारलं की मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही। मग आमचा राष्ट्रवादी पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला सवाल आहे, जर तुम्ही आज सत्तेत आहात, विधानसभागृहामध्ये हे स्वीकारता आहात की मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, मग ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षात होतात तर 5 वर्ष रस्त्यावर मुस्लिम समाजाबरोबर आंदोलनं करत त्यांना फसवण्याचं काम तुम्ही का करत होतात हा आमचा सवाल आहे। आणि राष्ट्रवादी पक्षाचं मुस्लिम धर्माविषयी असलेलं ढोंगी प्रेम हे देखील आज महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर उघड झालेलं आहे। विधानसभेच्या प्रश्नोत्तर काळात नागपूरचे आमदार गिरीश व्यास यांनी पहिलाच प्रश्न नागपूरच्या कॅन्सर रुग्णालयाच्या संदर्भात लावला। ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात रिजनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला 4 एकरात 100 बेडच्या रुग्णालयाला मान्यता मिळाली होती, त्या संदर्भात 26 कोटींचा निधी देखील मिळाला होता। तो निधी इन्स्ट्रुमेंट खरेदीसाठी देण्यात आला होता, मात्र इमारतीचा निधी सरकार पलटल्यामुळे प्रलंबित होता, तसेच टेंडरची प्रोसेस देखील पूर्ण केली नव्हती। आज नागपूरच्या सर्व आमदारांनी हा मुद्दा उचलून घेत सत्ताधारी पक्षाला विविध प्रश्न विचारत भांडावून सोडले व प्रस्तावाला मान्यता मिळवली। आज विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या कालावधीमध्ये पहिलाच प्रश्न नागपूरच्या कॅन्सर रुग्णालयाच्या संदर्भामध्ये आम्ही लावला,
आणि या संदर्भामध्ये मागच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये ज्या रिजनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला 4 एकरमध्ये 100-बेडेड हॉस्पिटलला जी मान्यता मागच्या वेळेला मिळाली होती, प्रशासकीय मान्यता झाली होती, त्या संदर्भामध्ये निधी देखील आवंटित झाला होता आणि तो 26 कोटीचा निधी आपकिन्सला इन्स्ट्रुमेंट खरेदी करण्यासाठी देण्यात आला होता, पण इमारतीचा निधी तो त्यावेळेला जो प्रावधान केलं होतं बजेटमध्ये, पण निवडणुकीनंतर जे सरकार पलट झालं त्या पलटीनंतर 2 वर्षामध्ये या सरकारनं, आघाडी सरकारनं निधी उपलब्ध करून दिला नाही, याच्या टेंडरची प्रोसेस देखील त्यांनी पूर्ण केली नाही. नागपूर सुधार प्रन्यासकडे याच्या बांधकामाची जबाबदारी आली, आर्किटेक्ट अपॉइंट झाला, याच्या बैठकी आम्ही माननीय नितीनजी गडकरी ते नागपूर मेडिकल कॉलेज या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांच्याबरोबर घेतली आणि त्यांच्याबरोबर घेऊन हा प्रस्ताव पुढे गेला, परंतु त्याला कुठेही मान्यता नव्हती. मी सातत्यानं गेल्या 2 वेळा हा प्रश्न या सरकारसमोर मांडला, औचित्याच्या मुद्द्यातून विशेष उल्लेखातून याला मांडण्याचा प्रयत्न केला. आज हा पहिला प्रश्न लागला आणि आज या सरकारला या विषयाबद्दल निर्णय घ्यावा लागण्यासाठी आम्ही नागपूरच्या सर्व आमदारांनी डॉक्टर परिणय फुके, प्रवीण दटके आणि आम्ही सतत प्रश्न करून आणि याला आज मान्यता आम्ही प्राप्त केली की त्यांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत आम्ही त्याचे टेंडर बोलावू, 1 महिन्याच्या नंतर बजेटमधून त्याला पूर्ण प्रावधान करून येणाऱ्या कंडिशनप्रमाणे 24 महिन्यात आम्ही नागपूरचं कॅन्सर रिजनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये 4 एकरमध्ये 100 बेडेड हे आपण स्थापित करू. याच वेळेला माननीय डॉक्टर परिणय फुकेंनी लक्षात आणून दिलं की रोबोटिक सर्जरीच्या संदर्भात देखील निर्णय देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये झाला होता, ते अजूनपर्यंत कुठेही त्यांनी सुरू केला नाही. या संदर्भात काय करणार त्याच्यावरही त्यांनी सांगितलं की त्वरित निर्णय घेऊ. पुन्हा रिहॅब म्हणजे रिहॅबिलिटेशन जे सेंटर ओपन करायचं आहे त्याच्या संदर्भात देखील प्रवीण दटकेजींनी विषय मांडला आणि त्यांनी तो देखील मान्य केलेला आहे. त्यामुळे आणि या संदर्भामध्ये मग पुन्हा हे सगळं झाल्यानंतर तिथे लागणारा जो स्टाफ आहे प्रशासकीय स्टाफ, तो प्रशासकीय स्टाफ देखील प्रवीण दटकेंनी आपल्या उपप्रश्नाच्या माध्यमातून मांडला आणि त्याला देखील या इमारतीच्या टेंडर सोबतच प्रशासकीय मान्यतेची आम्ही प्रक्रिया पूर्ण करू, कुठेही स्टाफची कमतरता पडू देणार नाही असं सभागृहात माननीय मंत्र्यांनी सांगितलं. आमची या आघाडी सरकारकडनं अपेक्षा आहे आणि या बजेटमध्ये ही मान्यता पूर्ण व्हावी, टेंडर आणि लवकरात लवकर काम सुरू व्हावं, कारण यंत्रसामुग्रीसाठी 23 कोटी रुपये हापकिन्सला आधीच वर्ग करण्यात आलेले आहे, त्याची यंत्रसामुग्री येईल पण ती उपयोगात आली पाहिजे म्हणून इमारतीची आवश्यकता आहे आणि कॅन्सर रुग्णांची मोठी सेवा या माध्यमातून होऊ शकेल असं वाटतं. नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर ग्रेट वॉल नामक एका खासगी कंपनीकडून होणाऱ्या अन्यायाबाबत आणि घोटाळ्यांबद्दल सखोल चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच महामेट्रो दीर्घकालीन चालणार असून यासाठी खासगी कर्मचाऱ्यांना नियुक्त न करता कायम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी कल्पना पण दटके यांनी सुचवली. सोबतच इतक्या कमी वेळात मेट्रोचे काम पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन सुद्धा दटकेंनी यावेळी केले. काल नागपूर मेट्रोच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित झाला होता. नागपूर मेट्रो किंवा महामेट्रो ज्या पद्धतीने चालते आहे त्याकरता पहिल्यांदा तर सगळ्यात फास्ट झालेली मेट्रोबद्दल माननीय नितीनजींचं, मोदी साहेबांचं, देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो. पण ज्या पद्धतीने मेट्रोचं क्रियावन सुरू आहे किंवा तिथे होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आहे ग्रेट वॉल सारख्या एका खासगी कंपनीच्या माध्यमातून, तो प्रश्न काल आम्ही लावला होता. त्याला दिलेलं एक्सटेन्शन, त्याला पहिले केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे मिळणारा पगार आणि तो लगेच 7 महिन्यांनी राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे करून घेतल्यामुळे 19,000 रुपयाचा पगार तो 12,000 आला. त्याच्या अपॉइंटमेंट कशा होत्या, काय कशा होत्या, एका ज्येष्ठ विधितज्ञाकडनं त्याच्यावर आपण हे मागायला सांगितलं होतं त्यांचा रिपोर्ट. आणि आमची मागणी आहे की मेट्रोसारख्या संस्थांमध्ये जी अनेक वर्ष चालणार आहे तिथे परमनंट कर्मचारी नेमावेत. कोणत्याही खाजगी कंपनीला हे देऊ नये कारण कर्मचाऱ्यांचं शोषण होत आहे. आणि याबाबतीत माननीय सभापतींकडे आम्ही विनंती केली, एक बैठकही होणार आहे. आणि ग्रेट वॉल सारख्या कंपनीला कसं कंत्राट मिळालं, अनुभव नसताना कसं काम मिळालं, ते नागपूर पुरतं होतं, नागपूरवरून ते पुण्याला शिफ्ट झालं, पुण्यावरून ते आता नवी मुंबईत येत आहे,
त्यामुळे महामेट्रोच्या कामातलं ग्रेट वॉलचं जे काम आहे त्या बाबतीत अनेक शंका आहेत, तिथे घोटाळा झाल्याची आमची शंका आहे, त्याची रितसर चौकशी करावी असं अर्बन मंत्री यांना आम्ही सुचवलं आहे आणि या बाबतीत वेळोवेळी आयुधांचा वापर करून सभागृहाच्या पटलावर हा विषय आम्ही आणतो आहे आणि या बाबतीत अजूनपर्यंत समाधानकारक उत्तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं आलेलं नाही. महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. सर्व पक्षांच्या इच्छाशक्तीतून हे विधेयक झालं असून त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते व केंद्र सरकारकडे हे विधेयक मान्यतेसाठी पाठवून त्यांच्याकडूनही लवकरात लवकर सहकार्य मिळवून हे विधेयक प्रत्यक्षात यावं याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक वेगवेगळे आपण पावलं टाकत आहोत आणि खास करून लवकर न्याय मिळावा, सुरक्षितपणे स्त्रियांना न्यायाच्या वरून वाटचाल करता यावी आणि म्हणून शक्ती कायदा हे महिला सक्षमीकरणामधला महत्त्वाचा मार्ग आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सरकारच्या इच्छाशक्तीतून हा कायदा जसा आलेला आहे तसं संयुक्त चिकित्सा समितीकडे मध्ये सर्वच पक्षांचा सहभाग होता आणि त्यामुळे हे विधेयक सर्वांची मतं विचारात घेऊन झालेलं आहे. मी सरकारची याच्याबद्दल आभारी आहे. मी ज्या सूचना केल्या होत्या त्याचा खास उल्लेख गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल सभागृहात केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आणि 52 क्रमांकाचं जे विधेयक आता परत चिकित्सा समितीकडे गेलेलं आहे तेसुद्धा अधिक चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून आमचं सहकार्य आणि सहभाग राहणार आहे. केंद्र सरकारकडे हे मान्यतेसाठी पाठवावं लागेल, त्यांच्याकडूनही लवकरात लवकर सहकार्य मिळून ते प्रत्यक्षात यावं या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहणार आहोत. सभागृहात शक्ती कायद्याचा मुद्दा मांडल्याबद्दल राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या की शक्ती कायदा विधेयक अतिशय संतुलित आहे. या कायद्यामध्ये सुधारणा करून बलात्कार पीडिता असो किंवा ॲसिड हल्ल्यात जखमी झालेली महिला या सर्वांना न्याय देऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जे लोक खोटी तक्रार करतील त्यांच्या संदर्भातील दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाणार आहे. या कायद्यामुळे महिलांना शक्ती नक्कीच मिळेल असेही ते म्हणाल्या. सन्माननीय प्रियंका गांधी जे म्हणतात की मैं लड़की हूँ और लड़ सकती हूँ, याचं हुबहू त्या ठिकाणी वास्तविकतामध्ये आपल्याला आलेलं महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे. या ठिकाणी फॉरेन्सिकचा खूप मोठा उपयोग पुढच्या काळामध्ये होईल. मीडिया, सोशल मीडिया ज्या अनुषंगानं महिलांना कधीकधी अटॅक करत असतं त्यालाही प्रोटेक्शन इथं मिळेल. हे कायदा दोन याच्यात जरी असला तरी तो आज प्रामुख्याने मंजूर झालेला आहे. सेक्शन दुसरा जो आहे तो नक्कीच समोर कमिटीकडे पाठवल्या जातो आहे, पण त्याच्यामध्ये देखील मोठ्या ज्या काही सुधारणा आहेत त्या पुढच्या काळामध्ये होतील. अपेक्षा अशी आहे की हा कायदा महाराष्ट्रातून ज्यावेळेला राष्ट्रपतीकडे जाईल त्यावेळेला राष्ट्रपती देखील याला सकारात्मक तेने घेतील आणि तो पूर्ण देशाला देखील करण्याचा विचार करतील. तर या होत्या विधिमंडळ अधिवेशनाबाबत महत्त्वपूर्ण बातम्या. आपण बघत रहा VKB News. नमस्कार.